तुम्ही एक साधा विचार कराव, बांगलादेश मध्ये अल्पसंख्य आहे हिंदू, त्यांना हात खेचून खेचून मारलं जात. पाकिस्तान मध्ये अल्पसंख्य आहे हिंदू, त्याला पर्याय दिला जातो, या तर तू इस्लाम स्वीकार या तर तुला आम्ही मारून टाकणार. आणि आपल्या देशामध्ये किती लाड केले जातात, कुठले कुठल्या योजना काढायच्या, कुठले कुठले स्कीम ह्यांच्यासाठी आणायची, मग ते मौलाना आझाद असो आझाद असो, आणि हे जेवढे शासकीय योजनांचे सगळे लाभ हे लोकच घेणार. आता जरा विचारा, ते मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेची यादी जरा तुमच्या समोर दाखवतो, कलेक्टरांना सांगतो जरा दाखवा, त्याच्यामध्ये किती दोन पेक्षा जास्त अपत्यांच्या लोकांनी फायदा घेतला ह्याचा जरा आकडा बघा. मी तर फडणवीस साहेबांना आम्ही सगळेजण विनंती करणार आहे, मुख्यमंत्री साहेबांना की साहेब त्या मुख्यमंत्री लाडली बहीण योजनामध्ये बदल करा, आपल्या आदिवासी बांधवांना थोडं सूट द्या, आणि नंतर दोन अपत्या लोकांपर्यंत ती योजना पोहोचणार असं नियम त्याच्यात घाला, आणि तरच फायदा घ्यायला द्या. नाहीतर हे नालायक आमच्यामध्ये राहणार, आमच्या सगळ्या योजनांचा फायदा घेणार, सरकारचे सगळे लाभ उचलणार, आणि मतदानाच्या दिवशी हमको इस्लाम चाहिए.